वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आज संडे आणि नेहमीसारखा आजचा दिवस एकदम आरामात चालला आहे. माझी मम्मी तुम्ही बघू शकता बिचारी काम करते थोडंसं, आणि आम्ही खूप जास्त आरामात दिवस आज सुरू केलेला आहे. मस्तपैकी आमचा ब्रेकफास्ट झाला आहे मी आणि देवांगने. देवांग काय खाल्लं? ब्रेड पाव. ब्रेड पाव नाही, ब्रेड आणि ऑमलेट. ब्रेड आणि ऑमलेट खाल्ला आहे. हां, सगळं झालं आहे. आणि आता मम्मी आमची लंचची तयारी करते. मम्मी काय बनवणार आहे? सो बघू, आजचा दिवस खूप जास्त पॅक्ट असणार आहे. खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींना कसं परत जगता येईल याचे प्रयत्न असतील आजच्या व्लॉगमध्ये. सो जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि याच्या चॅनलवर नवीन आहात तर सबस्क्राईब करा जे काय असेल ते, आणि लाईक करा. आम्ही बाय द वे एक हॉरर मूवी बघतोय. कोणती मूवी बघतो गौरी? बळी. स्वप्नील जोशीची मूवी आहे. खूप जास्त हॉरर आहे लिटरली. जर कोणाला हॉरर मूवीज बघायला आवडत असतील तर तुम्ही नक्की बघू शकता. हिम्मत असेल तर बघून दाखवा. हा, मी तर बघून दाखवली आहे, अजून बघायची आहे हॉरर. आणि ही आहे माझी मस्त मस्त आई. आणि मस्त मस्त आई काय बनवते? बांगडा फ्राय. मम्मी हाऊ आर यू टुडे? सो ॲज यू गाईज कॅन सी, मी माझ्या चेहऱ्यावर थोडीशी डर्मा प्लॅनिंग केली आहे. डर्मा प्लॅनिंग इज व्हॉट? टू शेविंग युअर फेस बेसिकली. माझ्या चेहऱ्यावरती खूप जास्त डेड स्किन जमा झालेली, सो आय डिड दॅट. थोडंसं आयब्रोजला शेप दिलं, मुस्टॅच काढली. अँड आता थोड्या वेळात आम्ही जेवू. आय एम टू मच एक्सायटेड फॉर द फूड. आणि लहान मुलं खूप जास्त आवाज करतात ऑब्व्हियसली. लेट सी काय काय खाऊ शकतो आपण. आय नो मी जरा विअर्ड दिसते आहे, बट आय जस्ट वॉन्टेड टू रिलॅक्स माय सेल्फ. माझ्या भाच्याला मी आत्ताच झोपवलं आहे. अँड आय फील की थोडं सेल्फ केअरकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून थोडं स्क्रबिंग केली. आय टोल्ड यू अर्लियर की मी डर्मा प्लॅनिंग केली स्किनची सॉरी. आता थोडी स्क्रबिंग केली, एक फेस मास्क लावलं त्याच्यानंतर हा थोडा, कारण फेस मास्क जनरली ड्राईंग असतात खूप जास्त. आम्ही थोडं हे शीट मास्क ठेवलं आहे थोडा टाईम. आय जस्ट रिलॅक्स फॉर अ वाईल आणि त्याच्यानंतर मग लेट सी विशाल कुठे आहे त्याच्या अकॉर्डिंग मग निघायचं. मी रेडी आहे फायनली. आणि आता आम्ही बाहेर जाणार आहोत. आय डोंट नो नक्की कुठे, बट जिथे काय जिथे पण जाऊ एक खूप चिल काइंड ऑफ प्लेस असणार आहे. आणि दॅट्स इट. विशाल येतो, एक पेमेंट करायची आहे जी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. माझी बॅग मी दिलेली काहीतरी करायसाठी, ती घ्यायची आहे. आणि दिस इज माय फेस आफ्टर डर्मा प्लॅनिंग आणि थोडासा स्क्रबिंग. वी कॅन कॉल इट अ मिनी फेशियल. आणि दॅट्स इट. मला खूप जास्त फ्रेश वाटतं. आणि माझी मम्मी आधी युजल टेन्स्ड आहे. थोडासा हलकासा मी मेकअप केला आहे, ब्लश लावला आहे, लिपस्टिक लावला आहे. अँड दॅट्स इट. आजचं जेवण खूप छान बनवलेलं माझ्या आईने. तू जेवलीस पोट भरून? हो. आता काय करणार? आता झोपणार. वेट इज ओव्हर. विशालने मला एवढं जास्त थांबवलं आहे आज. मी कधीपासून लिटरली रेडी होऊन बसले. विशाल आता आला खरोखर. मी फक्त आधीपासून रेडी. चांगली गोष्ट आहे ना. आता मी ॲक्च्युली थोडं काम आहे पर्सनल, तर तिकडे चाललो आहे. ते काम झाल्यावरती बघू पुढचा प्लॅन काय आहे. ते दादरला जायचं बोलतो आहे. खूप दिवस झाले दादरला गेलो नाही. हां, चला मग आपण आधी एक मिनटं रोड क्रॉस करतो. या आमच्यासोबत, तुम्हाला पण कळेल काय काय आहे. तर आता आमचा मूड थोडा चेंज झाला आहे, कारण आता खूप वाजले आहेत. आणि त्यामुळे ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं मॅकडॉनॉल्ड्सला, तर इथेच आहे इथे महालक्ष्मीला. आता तिथे चाललो आहे. आणि एकच दिवस भेटतो आठवड्यातून, कारण जॉब तर आता मध्यंतरी जॉबला नव्हतो, जॉबला लागलो आहे. तर आता फक्त एक दिवस आपल्याला भेटतो. आणि योग्यता पण जॉबला जाते, त्यामुळे तो दिवस पण आता फिरण्यात जायचं होतं. जास्त थोडा थकवा जाणवतो. मग आता आम्ही जात होतो दादरला, पण आता खूप लेट झाला आहे. मग मग तुला बोलतो तिथे मॅकडॉनॉल्ड्सला जाऊ. ॲक्च्युली आम्ही थोडं वेगळं आता चालू केलं आहे, कारण आम्ही पहिला हिंदीमध्ये ब्लॉग बनवत होतो, बट आता आमची जे ओरिजिनल लँग्वेज आहे त्याच्यामधून आपण ब्लॉग बनवतो. तर
आम्ही असं नोटीस केलं की आम्ही जास्त कम्फर्टेबल नाही आहे. ऑल दो हिंदी माहिती आहे खूप जास्त जणांना कळते, पण आता या पॉईंटला कोण एवढं बघतं आहे. आणि जरी पुढे कोणी बघितला, वी विल ट्राय की आम्ही आमच्या कम्फर्ट झोनमध्ये राहू, जेणेकरून आम्ही जास्त चांगल्या गोष्टी डिलिव्हर करू शकतो. असं काही नाही की लोकांना हिंदी आणि मराठी आलं तरच ब्लॉग बघतो, हिंदीमध्ये असेल तरी बघणार तर बघून जातो. ठीक आहे, तर जाऊ ब्लॉग बनवायच्या आधी भरपूर लोक. आता आम्ही खाऊन झालो आहे, खूप जास्त टाईमपास केला आम्ही दोघांनी. असं स्पेशली असं काही केलं तर नाही, बोललो तर नाही, असंच बसून होतो एकत्र. पण बरं वाटतं असं बसून राहणं, थोडं एकदम हफ्तावर एवढं वेगळं पण वाटतंय. आपण हिंदीमधून बोलतो एवढ्या दिवस व्हिडिओ समोर घालल्यावरती आणि आज थोडं मराठीत, बट हे जास्त कम्फर्टेबल आहे बोलण्यासाठी पण चांगलं आहे. तर ॲक्च्युली माझ्या भावाचं लग्न आहे, तुलाच भावाचं असं चाललं होतं की सुट्टीचं काय करायचं, पण आता जॉबला जस्ट लागलं आहे आणि कसं असतं की ताबडतोब लागल्यावरती सुट्टी घेणं पण एक असं सध्या सुट्ट्या जायचं तिथे कसं लिव तर नाही आहेत, पण तरी पण थोडा प्रॉब्लेम होतो त्यामुळे. मग ते लोकं बोलणार आल्या आल्या आता लगेच सुट्ट्या घ्यायला लागला वगैरे वगैरे, तर हे दिसून येतं. हे थोडं 3-4 महिने झाले असते, नंतर झालं असतं तर एक वेळ ॲडजस्ट करून जाऊ शकलो होतो. आणि सेकंड थिंग, अजून आम्हाला खूप काही गोष्टी आहेत जे आता आम्ही स्टार्ट केल्या करायला टुवर्ड द फ्युचर, आणि सध्या आम्हाला दोघांनाही फायनान्शियली खूप जास्त वर येण्याची गरज आहे, म्हणून काही सॅक्रिफायसेस कराव्या लागत आहेत. या सर्वात जर तुमचा सपोर्ट मिळाला तर खूप चांगलं वाटेल, तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आत्तासाठी इथंच संपवूया. कमेंट करा तुमचा संडे कसा आहे. हां बोला, काही जास्त कुठे गेलो नाही आहे, पण ट्राय करू नेक्स्ट संडेला. नेक्स्ट संडेला आपण भेटणार नाही, कारण टाइम नेक्स्ट संडेला पूर्ण लग्न असणार आहे. फॅमिली वेडिंग आहे, तिकडे जाणार आहोत. योग्यता पण असणार सोबत, तिथे पण बघू जमलं आपण बोलू ब्रो. नको सो एवढंच होतं आजसाठी. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आतासाठी बाय, काळजी घ्या.